श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथे नूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घविहि माय ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा नमस्कार मंडळी आज विषय जरा थोडासा वेगळा आणि नाजूक आहे लोक आम्हाला विचारतात की घरामध्ये आम्ही कासव ते चालतील का घरामध्ये आम्ही मासे पाळले ते चालतील का घरामध्ये आम्ही कबुत्रा पाळले ते चालतील का काही जण विचारतो आम्ही पांढरे उंदीर पाळले चालतील का ससे पाळले चालतील का काय आजकाल आपल्याकडे काही पीक असते एक ठराविक महिन्यापुरतं वर्षा दोन वर्षापुरतं अशी पिकं बंद बंद निघत राहतात म्हणजे कासव हे कशाचं प्रतीक आहे हे पहिलेच समजलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ते ठेवायचं का घरात पूर्वी कधी अशा कोणी पाळल्याचं आठवतं आहे का किंवा घरात कोणी आणलं आहे का किंवा कासवाची अंगठ्या कोणी घा गा, हातात घातल्या आहेत का असं खूप प्रश्न निर्माण होतात म्हणजे मला आठवतं आहे की आजपर्यंत कधी म्हणजे माझ्या गुरूंनी मला कधीच सांगितलं नाही किंवा रादर मी कधी कोणाकडे पाहिलं पण नाही पूर्वी की कोणी कासवं पाळली आहेत किंवा कासवं घरात आहे मग ते आता आजकाल ते स्फटिकाचं म्हणून ते काचेचं एक कासव मिळतं ते पाण्यात ठेवून द्या वगैरे वगैरे खूप तरी पैसा खूप येतो स्वास्थ्य खूप येतं अशा बऱ्याचशा गोष्टी लोक सांगतात त्याच्यावर बऱ्याच जणांनी बिझनेस खूप छानपैकी करून घेतलेत अजूनही लोकं त्यामध्ये पूर्ण अडकलेली आहेत सगळ्या ह्या गोष्टींमध्ये मग ते कासवांची अंगठी केली की त्यात खडे पण घालतात मग त्याची नखं किती म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात त्याला मी खरं सांगायचं जर हे बोलावं की नाही हा मोठा प्रश्न कारण दर दोन महिन्यांनी एक नवीन एक फॅड येतं मार्केटमध्ये आणि मग त्याच्याप्रमाणे लोक सळ करत आणि प्रश्न मात्र भरपूर आम्हाला विचारतात किती नक्की असलं पाहिजे काय बरंच 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 आपल्याकडे मला असं प्रामाणिक मत आहे की कुठल्याही अशा गोष्टी ठेवून पैशाचा पाऊस पडणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा जरा म्हणजे बघा तुम्हाला किती पटते तसं तुम्ही करू शकता कोणाला काय पटतंय याच्यावर पण मला विचारायला तर मी सांगेन की मी असं कधी केलेलं नाही मला आठवतही नाही किंवा माझ्या गुरुंनी मला कधी सांगितल्याचं मला आठवत नाही त्यामुळे कासवाची अंगठी काय किंवा घरात कासव काय किंवा असं किंवा मासे काय वगैरे ह्या गोष्टी सगळ्या ज्या आपल्या मनाला काय वाटतं त्याच्यावर डिपेंड्स आहे पण खऱ्या गोष्टी ज्या ठेवायला पाहिजेत आपण घरामध्ये ह्या आज कधी राहिल्याच नाहीत ह्या बाकीच्याच बाह्य गोष्टींकडे लोकं जास्त वळली म्हणजे पूर्वी आपल्या घरामध्ये संध्याकाळ झाली की घरातली बाई ही उंबरटा धुवायची किंवा उंबरटा नाही धुतला तरी उद्बत्ती मात्र लावायची संध्याकाळी घरामध्ये निरंजन लावलं जायचं लोक परवासा म्हणायचे ह्या गोष्टी होत्या आज फार क्वचित कोणाकडे तरी ह्या गोष्टी पाहायला मिळतात की घरातली बाई आधी घरात बाई येते किती वाजता हे मोठं महत्त्वाचं आहे कारण कामावर गेली एकदा ती ते रात्री किती वाजता घरी येईल आणि घरी आल्यानंतर ती ह्या गोष्टी करेल का हे त्याच्या पुढचं आणखीन म्हणजे कासवाच्या अंगठी घालायला सांगितली ती नक्की घालेल पण तिला सांगितलं रोज निरंजन लाव तर मात्र खूप डाऊट आहे की ते रोज लावेल की नाही काही बायका लावतही असतील रोज मी सांगितलं म्हण की काही लोक करतही असतील खूप असं याच्यामध्ये परवाचाही म्हणत असतील घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आणखीन चालू असेल पण मला असं वाटतं की कासव किंवा तत्सम प्रकारचं आता कासव ठेवायचं तर जिवंत ठेवायचं का पण गोष्ट अशी त्याच्यामध्ये की आपण नको त्या गोष्टीकडे आता हल्ली थोडंसं वळायला लागलो त्यापेक्षा धंदे करा काम करा कष्ट करा पैसा नक्की तुम्हाला मिळणार आहे अपयश थोडंसं येईल पण अशा कुठल्या तरी गोष्टींनी तुम्हाला यश येईल मग मला असं म्हणायचं की आजपर्यंत अनेक लोकांनी काय काय केलं कोण घरबसरी म्हणजे कुबेर कोण झालं मी आज खूप लोकांच्या हातात अंगठ्या बघतो अनेकांच्या ऑफिसेसमध्ये ती कासव बघतो मी खूप काही बघतो काय मिळवलं आता लोक घेतलं आहे हजारो रुपये लाखो रुपये त्याला खर्च केलेत तर लोक असं म्हणणारच की आम्हाला खूप फायदा झाला आम्हाला खूप काय झालं गोष्ट चांगलीच आहे मी म्हणून मोठे श्रीमंत भरपूर धनवान व्हा माझं काही म्हणणं नाही आहे म्हणणं एवढंच आहे त्याच्यामध्ये की लोक जेव्हा विचारतात तेव्हा सांगा असं असं वाटतं की आपण अशा कुठल्या तरी बाह्य गोष्टीमध्ये अडकून आणखीन काहीतरी करून घेण्यापेक्षा कष्ट जास्त करा कष्टाने पैसा तुम्हाला मिळणार आहे मग जे जे इथं लिहून ठेवलेलं आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे त्याच्यावर तुम्हाला काही मिळणार नाही मिळेल ते केव्हा तर तुम्हाला कष्ट तुम्ही कमी खूप केल्यानंतर असं कधीतरी होतं की एखादी गोष्ट आपल्याला लकी लागते म्हणजे असं आम्ही खूप वेळा पूर्वी असं पाहिलं आहे त्यावेळेला सुद्धा बघा असं म्हणतात लोक की आमच्या घरामध्ये असं होतं पण एक अशी काही लोक आमच्या घरात आले आमच्या घराचं वाटोळं झालं असं काही नसतं पण एकमेकांना ब्लेम देणं मग घरातलं स्वास्थ्यच बिघडलं मग घरामध्ये काहीतरी वेगळं सुरू झालं अशा प्रकारचे ब्लेंड्स एकमेकाला द्यायला सुरू होतात भांडणं सुरू होतात वादावाद सुरू होतात आणि मग त्याच्यामधनं वेगळेच काहीतरी फाटे निर्माण होतात मूळ जे आहे आपलं ते लोक पूर्ण विसरून जातात मला असं म्हणायचं आहे काहीही नका करू छानपैकी आपण चांगलं जागाला शिका अशा कुठल्या तरी बाह्य वस्तू अडकण्यापेक्षा लोक त्याच्यातच करमणूक करून घेतात मग ती कासवाचीच पूजा संध्याकाळी करत बसते बघा त्या त्यावेषी घरात दिवा लाव देवा उदबत्तीला हे असलं काय गणेश तेच चांगलं कर की जे पूर्वपण आपल्याकडे आलं आहे सकाळी उठल्यानंतर बाई कधी उंबाटा धुताना कधी बघितली फार क्वचित अतिच जाते म्हणजे ऑफिसला तिला ऑफिस जायची इतकी गडबड असते त्या गडबडीमध्ये ती कधी धुणार कधी ते रांगोळी काढणार कधी उदबत्त्या लावणार आणि कधी काय करणार म्हणजे आजकाल जर तसं बघायला गेलं तर काही लोक चित्रवाती पण घालत नाहीत त्यांना माहीत पण नाही आजकालच्या मुलांना चित्रावरती जेवणताना काय घालतात ह्या त्यांची नावं पण त्यांना माहीत नाही आहेत मला म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थांबा ज्यांना पाळायचं ते पाळू शकतात ज्यांना करायचं ते करू शकतात मुक्त आहेत ते पण मला जर विचाराल तर मी सांगेन की तुम्ही अशा कुठल्याही बाह्य गोष्टीत न अडकता चांगलं साधं सोपं सरळ आहे ते करा म्हणजे मला असं की हे आणले कशाला घरात बसणं स्वस्त दहा मिनटं ना मांडी घालून बस छानपैकी विचार कर एखादं स्तोत्र म्हण एखादा जप कर कोणाचाही जप कर ना कर पण बसतील स्वस्त अस्वस्थता अस्वस्थता मी हे केलं तर असं होणार आहे मी ते केलं तर तसं होणार आहे मी अमुक केलं तर तसं होणार आहे कशासाठी पाहिजे म्हणजे आधीच पैसा नाही तुमच्याकडे ह्या वस्तूसुद्धा प्रचंड महाग येतो खूप महाग येतो मला असं म्हणायचं आहे की ह्या कुठल्याही गोष्टीला बळी न पडता ज्यांना पडायचे ते घेऊ शकतात माझं कोणालाही याच्यावर ऑब्जेक्शन नाही किंवा माझं याच्यावर काही म्हणणं पण नाही पण माझं म्हणणं जर मला तुम्ही विचारताय म्हणून सांगतोय की अशा बाह्य गोष्टी करण्यापेक्षा कष्ट करा भरपूर कष्ट करा यश तुम्हाला नक्की आहे तर मला असं म्हणायचं आहे की मला जर माहिती असतं तर मार मी कासव असंख्य कासव पाळले असती जर मला त्यातला कळत असतं तर पण परिसर खूप मोठा आहे माझा हजारोंनी कासव आणली असते आणि ठेवली असती गोष्ट अशी त्याच्यामध्ये की बघा तुम्ही तुम्हा तुम्ही स्वतः नीट विचार करा की आपण काय करतोय कळलं तर तेवढं सांभाळायचं मग सर्व आहे बाह्य बाजू आणून पैसा येणार आहे किंवा पैसा पडणार आहे किंवा पैशाचा पाऊस पडणार आहे किंवा इकडनं होणार आहे तिकडनं होणार आहे हे विचार पहिले डोक्यात काढून टाका पहिले कष्ट करायला लागा ते सगळ्यात चांगलं ही मला ही गोष्ट अशी आहे की शक्यतर तुम्ही विचार करणार आहात माझ्याशी जास्त हुशार तुम्ही आहात कारण तुम्ही हे सगळ्या गोष्टी घेऊन बसला त्याचे अनुभव तुम्हाला खूप आलेत बघा तर मंडळी कासो हा विषय परत मला विचारू नका ज्याला करायचं ते करू शकता ज्याला नाही करायचं तर नाही करणार पण तरीसुद्धा मला विचारलं म्हणून सांगतो आहे की बाह्य कुठल्याही गोष्टीत न अडकता कष्ट करा हे हा एकमेवच उपाय बेस्ट सगळ्यात तर मंडळी धन्यवाद मंडळी आपल्या स्वामींच्या मठामध्ये सेवेकऱ्यांची आवश्यकता आहे यामध्ये महिला सेवेकरी ज्याला कोणी विचारत नाहीत ज्या निराधार आहेत अशा महिला सेवेकरी आपल्या मठामध्ये स्वयंपाक करण्यासाठी किंवा अन्य काही कामासाठी सेवा देऊ शकतात त्यांची वयोमर्यादा पस्तीस ते चाळीस या दरम्यान असावी तसंच आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामींची पूजा करण्यासाठीचे पुजारी हवे आहेत त्यांची वयोमर्यादा वयवर्ष अठरा ते चाळीस या दरम्यान असावी सेवेकऱ्यांची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था ही मठामध्ये केली जाईल आणि त्यांना मठातर्फे मासिक वेतनसुद्धा दिलं जाईल या संदर्भात अधिक माहितीसाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर दिले आहेत संपर्काची वेळ आहे दुपारी चार ते सायंकाळी सात